शिवसेनेला मशाल चिन्ह मिळालेलं आहे। प्रचंड उत्साह, जल्लोष आणि आनंद या ठिकाणी आहे। आपण बघतोय ही धगधगती मशाल आहे, ही धगधगती पेटती मशाल आहे। हिंदुत्वाचे विचार मात्र या मशालीच्या प्रमाणेच आज हिंदुत्वाचे विचार सुद्धा शिवसेनेचे आहेत आणि म्हणून या चिन्हाचं आणि आमचं जवळचं नातं आहे। आज आपण बघतोय की एक प्रतीक आहे, धगधगते विचार जे आहेत ते या मशालीच्या माध्यमातून आज अंधारातून उजेडाकडे नेणारं त्याचं प्रतीक म्हणजे मशाल आहे। निश्चितच आज गद्दारांना नेस्तनाबूत करण्याकरता हे चिन्ह आम्हाला पाहिजे होतं आणि निवडणूक आयोगाने ते चिन्ह दिलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर शिक्कामोर्तब केला। आता त्यांचे कोणते बाळासाहेब आहे माहित नाही, परंतु बाळासाहेब ठाकरे हे उद्धव साहेबांचे, हे ठाकरे परिवाराचे, तमाम कोट्यवधी शिवसैनिकांचे तेच नाव निवडणूक आयोगाने दिलेलं आहे, त्याचा हा जल्लोष आहे। बाळासाहेब ठाकरे गद्दारांचे कधी होऊ शकत नाही, कधी नसणार, हे भविष्यात सुद्धा आपल्याला जनता दाखवून देईल। हो, प्रचंड आपण बघतोय की आज जनतेमध्ये सुद्धा उत्स्फूर्त वातावरण आहे, जनतेचे सुद्धा उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत आणि मात्र हे चिन्ह आम्हाला काही नवीन नाही, मशालीचं आणि आमचं जवळचं नातं आहे। आज हे जे विचार मशाली आपण बघतोय, धगधगते विचार फक्त शिवसेनाच या ठिकाणी हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊ शकते, त्याचंच हे प्रतीक म्हणजे मशाल आणि म्हणूनच मशाल चिन्ह मिळालं। हा जल्लोष आहे, हा आनंद उत्सव आहे। हम तुम्हारे साथ है। आज आम्हाला एवढा आनंद आहे की उद्धव साहेबांचं मशालीचं चिन्ह मिळालं, आम्ही ते जल्लोष मध्ये साजरा करतोय, याच्या पुढे आम्ही साजरा करणार आहे। आम्हाला काही वाटवत, आम्हाला उलट आनंद झालेला आहे या गोष्टीचा, असंच आम्ही सगळ्यांनी साथ देऊया। एवढंच बोलते, जय हिंद, जय महाराष्ट्र। हा विजयाची सुरुवात आहे, आज आमचाच विजय आहे। आम्ही आता उलट पेटून उठणार आहे, मशाली पेटती धगधगती आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।